अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रपिता महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने जामनेर शहरातील दामले प्लॉट भागात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर विचारमंच या युवा मंडळाच्या विद्यमाने 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत विविध लोकप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आज या ठिकाणी युवकांनी व्यसनमुक्तीवर आधारित समाज प्रबोधन करणारे छान असे पथनाट्य सादर केले। यासोबतच वृक्षतोड थांबवावी आणि शेतकरी आत्महत्या या ज्वलंत विषयांवर मूकनाट्य सुद्धा सादर केले। तसेच महामानवांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे सुद्धा आयोजन या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडले। पाहूया जामनेर शहरातील दामले प्लॉट येथील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर विचारमंच आयोजित भीम जयंती उत्सवाचा लोकप्रबोधनाचा आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट शेख सुफियान यांनी चित्रित केलेला हा संपूर्ण कार्यक्रम। त्यासाठी सुरुवात आपण त्यागमूर्ती रमामाता आंबेडकर यांच्या चरित्रापासून सुरुवात करूया। सर्वांनी सुन्न होऊन या चरित्राचा आस्वाद घ्यायचा आहे, सर्वांनी चरित्र ऐकायचं आहे। प्रसंग कोणकोणते प्रसंग होते, रमामातामुळे भीमराव साहेब कसे झाले, या सर्व प्रसंगाचा सार मी तुमच्या समोर मांडतो। बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कठीण काळी साथ देणाऱ्या या महान स्त्रीविषयी आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे। कारण स्वतः बाबासाहेबांनी हे कबूल केलंय की रमा त्या त्यागामुळे ते भीमाचे बाबासाहेब झाले। सर्वांनी शांतपणे बसून घ्यायचे। 7 फेब्रुवारी 1898 साली रमाई जन्म वनंदगाव दाभोळ रत्नागिरी येथे झाला। आई रुक्मिणी, वडील भिक्खू धोत्रे यांना 4 मुली 1 मुलगा होता। त्यापैकी एक होती रमा आई। अस्पृश्यता मानल्या जाणाऱ्या त्या काळात दलित कुटुंबे खूप गरीब असत, रमाईचे आई वडीलही त्याला अपवाद नव्हते। रमाईच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते, त्या दापोलीत राहायच्या। रमाई लहान असताना त्यांच्या आईचं निधन झालं। त्यांचे वडील दाभोळच्या बंदरात माशांच्या टोपल्या उतरवून बाजारात नेण्याचे काम करीत होते। त्यांनाही छातीत दुखण्याचा त्रास होत होता व त्यानंतर काही दिवसात त्यांचेही निधन झाले। या सर्वांचा रमाईच्या कोवळ्या मनावर फार आघात झाला। त्यांचे भावंडे गोरा आणि शंकर सुद्धा लहानच होते। वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेली ही भावंडे वलंगर काका आणि गोविंद गुरुंकर काका मामा यांच्यासोबत भायखेडा येथे राहण्यास आले। ते सर्व भायखेड्याच्या एका चाळीमध्ये राहत होते। 1906 साली वयाच्या 9व्या वर्षी रमाईचे लग्न बाबासाहेबांशी झाले आणि बाबासाहेब तेव्हा 14 वर्षाचे होते आणि 5वी शिकत होते। लग्नानंतर सुद्धा रमाबाईंना अडचणींना तोंड द्यावं लागलं। 1923 साली उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब लंडनला गेले होते, तेव्हा रमाईंनी दुष्काळात खूप कठीण दिवस काढले। त्यांच्या खाण्यापिण्याचे फार हाल होत असत। बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत देऊ केली, परंतु त्या स्वाभिमानी स्त्रीने ते पैसे घेतले नाही। दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांची गुलामीतून सुटका केली। अहोरात्र बाबासाहेब झटले झिजले, परंतु प्रत्येक महापुरुषाच्या मागे एका स्त्रीचा आधार असतो। छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊ मातेचा आधार होता। क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांना माता सावित्रीचा आधार होता। बाबासाहेबांना माझ्या भोळ्या अडाणी रमा मातेचा आधार होता।
रमा मातेनं स्वतःच्या आईचा मृत्यू बघितला, वडील भिक्खू वलंगर यांचा मृत्यू बघितला, आपले सासरे रामजी सुभेदार यांचा मृत्यू बघितला. एवढेच नव्हे तर बाबा साहेबांना 5 पुत्र झाले. पहिला मुलगा झाला त्याचे नाव होते यशवंत, दुसरा मुलगा झाला त्याचे नाव होते रमेश, तिसरी मुलगी झाली तिचे नाव होते इंदुबाई, चौथा मुलगा झाला त्याचे नाव होते गंगाधर आणि पाचवा मुलगा झाला राजरत्न. त्यांचा एकच मुलगा जगला तो म्हणजे यशवंत आणि बाकीचे 4 मुले काळाने हिरावून घेतले. त्या मातेच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील त्यांचा विचार करा की पोटची गोडी सुद्धा त्यांनी कुर्बान केले. ज्या वेळेस रमेशचे निधन झालं बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला होते. तिसरी मुलगी इंदुबाईचं निधन झालं तेव्हाही बाबासाहेब परदेशात होते. आणि पाचवा मुलगा राजरत्न त्याचं निधन झालं तेव्हा बाबासाहेब मुंबईला होते. चौथा मुलगा बाळ गंगाधर आजारी पडला त्यावेळी बाबासाहेब लंडनला होते. लंडनला असताना गंगाधर इकडे आजारी पडला. रमा मातेनं बाबासाहेबांना कळवले नाही कारण दीन दलितांचं न सुटणारं गणित सोडवण्यास बाबासाहेब व्यस्त होते आणि त्यांना व्यत्यय होऊ नये म्हणून. पण अखेर एक दिवस उजाडला, बाळ गंगाधरचेही निधन झालं. माता रमाला आभास वाटल्यासारखं झालं. रमा माता ओक्साबोक्सी रडू लागल्या आणि बाबासाहेबांना बाळ गंगाधरच्या मृत्यूची बातमी पत्राद्वारे कळू लागल्या. ते कसे? दुःखाची ही घटना साहेब कळविते पत्रांनी, दुःखाची ही घटना साहेब कळविते पत्रांनी, युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी, युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडूनी, रामू झेली ते घाव काळाचा, रामू झेली ते घाव काळाचा, दूर देशी तो हा बाप बाळाचा, रामू झेली ते घाव काळाचा, दूर देशी तो हा बाप बाळाचा. पुसता पुसता रडे रमाई ही अश्रूची गाथा, ही अश्रूची गाथा, शिक्षण घेण्या धनी रमा परदेशाला होता, परदेशाला होता, आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी, आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी, युलासा गंगाधर तुमचा गेला की सोडोनी, रामू झेली ते घाव काळाचा, दूर देशी तो हा बाप बाळाचा. त्याच प्रसंगी एकदा बाबासाहेब आंबेडकर परदेशातून साहेब होऊन आल्यावर मुंबईमध्ये त्यांचा सत्कार ठेवला होता. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव आनंदाने घरात धडपडत आले आणि आपली पत्नी लक्ष्मीबाईला सांगू लागले, अग लक्ष्मी, अग आपला भिवा बघ, साहेब होऊन आलाय, सत्कार ठेवलाय भिवाचा, चल लवकर. आनंदराव निघाले आणि आनंदरावच्या मागे आनंदरावाची पत्नी लक्ष्मीबाई निघाली. जाता जाता लक्ष्मीबाईने रमा मातेला हाक दिली, अग रामू, तुझा भिवा बघ, साहेब होऊन आलाय, सत्कार ठेवलाय दिवाचा, चल चल लवकर. आणि लक्ष्मीबाई पुढे निघून गेली. पण रमा माता घरातून बाहेर निघत नव्हत्या. घराच्या एका कोपऱ्यामध्ये रमा माता ओक्साबोक्सी रडत बसल्या. सत्काराला निघाल्या नाही त्याचे कारण रमा मातेच्या अंगावर एकच लुगडं होतं. एकीकडे शिवलं की दुसरीकडे फाटायचं असं लुगडं 17 ठिगळं जोडलेलं. नेतून मी बाबासाहेबांच्या सत्काराला गेले तर लोक साहेबांना नाव ठेवतील,
लोक म्हणतील बाबासाहेब साहेब बघा कसे सूट बूट कोट टाय मध्ये आणि रमा माता कशा फाटच्या लुगड्यामध्ये. म्हणून भाषण आहे माझ्या साहेबांचं आज ग, भाषण आहे माझ्या साहेबांचं आज ग, सत्कार आहे माझ्या साहेबांचं आज ग. एकटीच घर म्हणते राहू कशी, नेसायाला लुगड नाही जाऊ कशी, व माय नेसायाला लुगड नाही जाऊ कशी. रमा माता रडत बसल्या. एवढ्यात त्यांना आठवण झाली की काही एकदा शाहू महाराजांनी साहेबांना साहेबांचा सत्कार केला होता आणि त्यांना जरीचा फेटा बहाल केला होता. तो जरीचा फेटा रमा मातीने एका पेटीत धरून ठेवला होता. आठवण होताच रमा माता धडकन उठल्या, पेटी उघडली आणि तो जरीचा फेटा बाहेर काढला. अंगावरचं तेल फाटकं लुगडं बाजूला फेकून दिलं आणि एखाद्या माय माऊलीनं लुगडं नेसावं तसा तो जरीचा फेटा लुगड्याप्रमाणे नेसायला सुरुवात केली. माझ्या बांधवांनो, माझ्या माय माऊल्यांनो, असे आयुष्यभर फाटकं लुगडं 17 ठिगळं जोडलेलं लुगडं वापरलं, त्या फाटक्या लुगड्याच्या त्यागामुळे आज माझ्या माय माऊल्या 5-5, 10-10 हजाराच्या साड्या वापरतात. तो जरीचा फेटा नेसून रमा माता बाबासाहेबांच्या सभेत सामील झाल्या. सभेच्या मागच्या बाजूला शेवटी रमा माता कोपऱ्यात बसून कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून बाबासाहेबांचं भाषण ऐकत होत्या. बाबासाहेब भाषण देत होते पण तेवढ्यात बाबासाहेब भाषण देता देता ढसा ढसा रडू लागले. लोकांना वाटलं साहेबांचं आमच्यावर किती प्रेम आहे, साहेब आमच्यासाठी रडू लागले. परंतु माझ्या बांधवांनो, कदाचित बाबासाहेब त्यावेळेस तुमच्या आमच्यासाठी रडले नव्हते. बाबासाहेबांचं रमा मातेवर लक्ष गेलं होतं. बाबासाहेबांनी पाहिलं माझ्या रामूला लुगडं नाही म्हणून अरे मला दिलेला फेटा नेसून माझी रमा रामू आली. बाबासाहेब म्हटले माझ्या दीन बांधवांनो, अरे मी तुमच्यासाठी एवढं काही करतो, मी तुम्हाला एवढं काही देतो, माझी रमा तुमच्यासाठी एवढं काही करते, केवढ्या त्याग करते, तुम्हाला एवढं काही देते. तुमची सेवा करता करता माझ्या रामूला मी एक साधं लुगडं घेऊ शकलो नाही याची खंत बाबासाहेबांना वाटते. एकदा बाबासाहेबांनी बाबासाहेबांना परदेशी जायचं असल्यामुळे त्यांनी रमाबाईंना धारवडला त्यांच्या वराडे नावाच्या मित्राकडे राहायला पाठवलं. हे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवायचे. हे मुले रोज अंगणात खेळत असत. एके दिवशी सलग 2 दिवस मुले न आल्याने रमाबाईंनी वराडे काकांकडे चौकशी केली. त्यांना समजले की मुले 2 दिवसापासून उपाशी होती म्हणून खेळत नव्हती. रमाईंनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या, मुलासाठी अन्नाची सोय करण्यास सांगितले. त्याच दिवसापासून त्यांना रमाई आणि रमा माता ही उपाधी मिळाली. बाबासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी खर्च केले परंतु रमाईंनी माझ्या संसार चालवता चालवता समाज उद्धार केला. बाबासाहेबांचे संसारात जास्त लक्ष नव्हते आणि त्यांची कमाई सुद्धा पुरेशी नव्हती, तरीही या माऊलीनं हसत मुखाने संसार चालवला. आयुष्यभर अपार कष्ट केल्यानंतर 1935 साली रमाई अतिशय आजारी पडल्या. बाबासाहेबांची इच्छा असूनही ते रमाईसाठी वेळ काढू शकत नव्हते. गुरफटतो मी, माझी बायको, माझा पोरगा, माझी मुलं याच विश्वासात आपण त्या ठिकाणी गुरफटत असतो आणि असे हे जर महात्म्य त्या ठिकाणी गुरफटलेले असते तर आपण त्या चिखलातच त्या ठिकाणी बसलेलो. विचार करायला खूपच वेळ लागतो, विचार ते कृतीत आत्मसात करायला खूप वेळ लागत असतो. परंतु माझ्या समाज बांधवांनो, यांनी जे काही निर्माण केलंय ते कदापि आपण कधीच निर्माण करू शकत नाही. परंतु शाहू महाराजांचा एक विचार, बाबासाहेबांचा एक विचार, महात्मा फुल्यांचा एक विचार, सावित्रीबाईंचा एक विचार आणि सगळ्यांचा एक एक विचार जर आपण आपल्या मनात, आपल्या समाजात,
मोठा बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसणार. जर आज जर आपण ग्रामीण भागाचा त्या ठिकाणी विचार केला, ग्रामीण भागात जर त्या ठिकाणी जाऊन पाहिलं, तर खरंच काय त्या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब दिसतात, त्या ठिकाणी आपल्याला महात्मा फुले दिसतात का, त्यांचे विचार दिसतात का नाही दिसतो. ज्या वेळेला जयंत येतात, जयंत आपण साजरा करतो, त्यावेळेला धामधुमराते, त्यावेळेला बाबासाहेब आपल्या अंगात येतो, त्यावेळेला महात्मा फुले आपल्या अंगात येतात, त्यावेळेला शिवाजी महाराज आपल्या अंगात येतात. परंतु ज्यावेळेला समाजात जीवन जगत असतो, त्यावेळेला का नाही अंगात येतो हा प्रश्न जर आपण सगळ्यांनी मिळून जर सोडवला तर काय होणार आहे. आज जे मोठमोठ्या दंगे होत आहे, रोज जो जातीवाद त्या ठिकाणी पोहोचला जात आहे, तो आपल्याला कदाचित दिसणार नाही. आपण सर करतो बाबासाहेब अजून 10 वर्ष वाचायला पाहिजे असते, शिवाजी महाराज अजून 10 वर्ष वाचायला पाहिजे. सर म्हटलं जात की शिवाजी महाराज म्हणजे शेजारच्या घरात जन्म, पण माझ्या घरात जन्म नाही. विद्यार्थी समाज बांधवांना विचार करा, प्रत्येक जण म्हटलं की तीच वाक्य पुन्हा त्याच भाषणात येतात, पण तुम्ही विचार केला का शिवाजी महाराज एकाच जन्मले ते पुन्हा कधी जन्मणार नाही, तर जन्मले ते त्याचे मावळे. आज आपल्या देशाची सुरक्षा त्या ठिकाणी करतात जे जवान त्या ठिकाणी उभे आहेत, ते शिवाजी महाराजांचे मावळे. तर जन्माला येणारे ते शिवाजी महाराजांचे मावळे. शिवाजी महाराज कदापि त्या ठिकाणी जन्माला येणार नाही, परंतु त्याचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार ज्यावेळेला आपण आत्मसात करणार त्यावेळेला खरा शिवाजी आपण आपल्या अंगात त्या ठिकाणी गुरफटलेला आहे, आपण आत्मसात करावं त्यावेळेला कळेल. ज्या वेळेला एखाद्या भीमनगर मध्ये आपण ज्या वस्तीत होतो त्या ठिकाणी गेल्यावर, त्यावेळेला त्या समाजाचं आपल्या समाजाचं ज्या वेळेला आपण निरीक्षण करतो, त्यावेळेला खरंच कळत का हो. आपण ज्या वेळेला 14 एप्रिलला मोठ्या उत्साहाने भीम जयंतीमध्ये नाचतो, आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण आपल्या समाजामध्ये जातो, ज्या वेळेला त्यांची गरिबी त्या ठिकाणी पाहतो, त्यानंतर गरिबीचं उत्तर आपण आपल्या शिक्षणामध्ये का शोधत नाही हो. परंतु नाही, कारण आपल्याला अनेक सवयी त्या ठिकाणी लागल्या. बाबासाहेबांनी आपल्याला हे कधीच शिकवलेलं नाही, कारण आपण बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन असतो, डोक्यात अजून कधीच आपण त्यांना घेतलेलं नाही. जर डोक्यात घेतलं असतं तर एवढी जातीवादी जंगल ज्या जंगली झालेल्या त्या आपल्याला दिसल्याच नसत्या. म्हणून प्रत्येकाने कारण काय केलं, आपण प्रत्येकाने समाजामध्ये वाटून घेतलेलं आहे. हाच मोठा बदल आपल्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे. ते काय केलं, बाबासाहेबांचे, महात्मा फुले माळी समाजाचे, शिवाजी महाराज मराठा समाजाचे. का त्यांनी सांगितलं होतं का की आम्ही प्रत्येक समाजाचा, परंतु नाही. ज्या वेळेला बाबासाहेबांनी घटना लिहिली त्यावेळेला ओबीसी समाजाचे समाज बांधव ज्यावेळेला त्यांच्याकडे गेले त्यावेळेला खरंच वाटलं, त्यावेळेला जी घटना बाबासाहेबांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले, अहो ते अक्षरशः रडायला लागले. का, कारण त्यांनी जो विचार केला होता की बाबासाहेबांनी काय केलेलं असेल, फक्त दलित समाजासाठी त्या ठिकाणी सगळ्या सवलती घटनेमध्ये नमूद केलेल्या असतील, परंतु ज्या वेळेला ओबीसी बांधवांना आधी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं होतं, त्या ते घराबाहेर रडले होते, त्यावेळेला त्यांना बाबासाहेब कळलं. मग आपल्याला का कळू नये. अलौकिक बुद्धिमत्ता असलेले विद्वान, प्रख्यात कायदे पंडित, पत्रकार, भारतीय भक्तीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्षानुवर्ष ज्ञानाच्या, दारिद्र्याच्या आणि लोगंडाच्या भावनेत वावरणाऱ्या अस्पृश्य समाजाचा स्वाभिमान जागृत करणारा बंडखोर युगप्रवर्तक नेता म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेबांना कायांना ओळखतो. परदेशात अर्थशास्त्रात पहिले डॉक्टरेट मिळवणाऱ्या बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी आंबेडकरांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. बडोदा नरेश, सयाजीराव.
राज्याच्या घटना भारतीय राज्य घटना वसुधा समितीचे जे अध्यक्ष होते त्यांनी वसुधा समितीत खूपच काही समजले म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात. त्यांनी वसुधा समितीत खूपच काही समजले म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात. त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात. महान येथे चौदा महात्मा फुलेंच्या जयंती निमित्त मी त्यांना अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिवार अभिवादन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून दिलेल्या ज्या काही सवलती व योजनांचे लाभ घेऊनही काही लोक असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठी केलाय, फक्त दलितांसाठी केलाय. तर मी काही मुद्दे तुम्हाला सांगतो. बेरोजगारांसाठी रोजगार कार्यालय स्थापन करून दिले, बेरोजगारांसाठी रोजगार कार्यालय स्थापन करून दिले. कामगारांना महागाईच्या वेळेस वेतन पुरत नसे तर महागाई भत्ता मिळवून दिला. कंपनीत काम करणाऱ्या, प्रायव्हेट सेक्टर व गव्हर्नमेंट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी राज्य विमा मिळवून दिला. तरी ते लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठी केले, आमच्यासाठी काहीच नाही केलं. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ऐकल्यावर काही नोकरदार स्त्रियांच्या कपाळावर आड्या पडतात. मी त्या स्त्रियांना सांगू इच्छितो की प्रसूतीपूर्व काळात आराम मिळावा त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुट्ट्या मिळवून दिल्या. तरी त्या स्त्रिया, काही स्त्रिया त्या असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काहीच नाही केले, फक्त दलितांसाठी केले. दगड मातीचे देव नाही सत्य, दगड मातीचे देव नाही सत्य, धातू झाड आणि अनित्य देवते काय. सेतुबंध आणि काशी रामेश्वर, सेतुबंध आणि काशी रामेश्वर, निव्वळ भूमीवर भार दे काय. तिरुपती केदार गोकर्ण श्रीशैल्य तिथे वसे वैफल्य देवते काय. आपण आपणा जाणीवे ते थोर, मी कोणवर सत्वर जाणून घ्यावे. मी कोण सत्व आहे, मी कोण श्रेष्ठ आहे हे स्वतःमध्ये स्वतः जाणून घ्यावे. कुंडल संगम देवाची साक्ष जाणून हो सर देवत्व या. पुढे महात्मा बसवेश्वर असे प्रतिपादन करतात, लाखांनी घडली मूर्ती ती पतळे. बघा, लाखांनी घडली मूर्ती ती पतळे, दैवत्व कैसे अगणित वितळे. गरजेनुसार जे जाती विकले सांगा त्यांना देव काय मानू. याप्रमाणे वचन देणारे महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकामध्ये अनिष्ट जाती रूढी परंपरा यांना पार वेठीस धरलेले होते. कर्मकांड, भेदभाव, जाती, अस्पृश्यता या सर्व रूढी परंपरांना यांनी ठेचून काढलेले होते. आज रोजी जर कोणी आंतरजातीय विवाह केला तर समाजामध्ये आपल्याला माहित आहे आज की त्यांच्यावरती लोक काय ठेवून टीका करतात. यांनी 1912 महात्मा बसवेश्वरांनी 1912 ब्राह्मण समाजाचे मंत्री हरळय्या, सॉरी, ब्राह्मण समाजाची मंत्री आणि चर्मकार समाजाची मुलगी, ठीक आहे, मुलाचं नाव होतं शीलवंत आणि कलावती, यांचा 1912 770 अनुयायांच्या उपस्थितीमध्ये विवाह संपन्न केला होता. पण त्या काळच्या काही अनिष्ट जातीरूढी मानणाऱ्या काही मुठभर लोकांनी राजाला वेठीस धरून राजाचे कान भरले. त्यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या शरणांना हद्दपार करण्यात आले कर्नाटकाहून. त्यामध्ये त्यांची वचन साहित्य जाणण्यात आली. कन्नड भाषामध्ये यांचे साहित्य समृद्ध आहे.
ते की कन्नड भाषामध्ये यांनी लिहिलेले काव्य प्रसिद्ध आहे. यांचे समकालीन महाराज गोरखनाथ, यांचे समकालीन महाराज गोरखनाथ आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर, संत रामदास यांच्यावरही महात्मा बसवेश्वरांचा एक प्रभाव होता. बसली असती का सरकारी हुद्द्यावर, खुर्चीत बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. सर्व उपस्थित वर्गाला माझा मैत्रीपूर्ण जय. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्ववंदनीय विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, सर्वात पहिली आणि भारतातली सुद्धा पहिली शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्याच पाठीला पाठ देऊन चालणारी, त्यांच्याच खांद्याला खांदा देऊन चालणारी माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच संत कवी संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम, संत नामदेव, संत रोहिदास आणि व्यासपीठावर उपस्थित आयोजक आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व गावकरी मंडळी यांना माझं त्रिवार अभिवादन. आजच्या काळाला शिक्षणाची गरज आहे, आजच्या काळाला शिक्षणाची गरज आहे, म्हणूनच मी विषय निवडलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण जीवनपट जो आहे तो वेगवेगळ्या आता ज्यांनी व्यक्तींनी भाषण केलंय त्यांच्यानुसार आपण ऐकलंच आहे, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार जे आहेत ते जर लोकांसमोर आपण मांडले आणि ते जर लोकांना समजले आहेतच, समजत आहेतच आणि समजणारच आहेत, त्यासाठी मी छोटाखानी प्रयत्न करत आहे. आजच्या काळाला शिक्षणाची गरज आहे, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते प्रत्येक व्यक्तीने आपले विचार व्यवस्थितपणे मांडले सुद्धा पाहिजे आणि दुसऱ्यांचे विचार जे असतात आपलं मी जे बोलतोय तेच खरंय हे न करता दुसऱ्यांचे विचार सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे आणि ते काटेकोरपणे सुद्धा तपासले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की नुसतं शिक्षण मिळवलं म्हणजे आपण आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचलो आहोत का, तर असं नाही, कारण आपण जे शिकलोय आपण जे शिकणार आहे त्यातून सदाचार आणि करुणा सुद्धा निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर तथागतांच्या पंचशील तत्वांचा म्हणजेच प्रज्ञा विद्या मैत्री शील करुणा या पंचशील तत्वांचा स्वीकार करून प्रत्येक व्यक्तीने आपलं ज्ञानार्जन सुद्धा केलं पाहिजे आणि नंतर उज्ज्वल चारित्र्याकडे आपलं पाऊल टाकायला सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक माणसाकडे प्रज्ञा पाहिजे. अहो प्रज्ञा आणि विद्या यांचा फरक काय, तर विद्या म्हणजे माणसाला नुसते घडवते, म्हणजे विद्या म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीच आपल्याला काय करायचं हे सांगतं, पण प्रज्ञावंत माणसाकडे प्रज्ञा असते ना तर तो म्हणतो या गोष्टीचा विचार मी हे शिकलोय तर मला या गोष्टीचा उपयोग कुठल्या गोष्टीसाठी करायचाय, तो नेमका मानवाच्या कल्याणासाठी करायचाय की मानवाच्या नाशासाठी करायचाय हे आपल्याला प्रज्ञा शिकवत असतं. म्हणून मानवाकडे प्रज्ञा पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात जर समतेच्या पायरीवर जर माणसाकडे समता असली, बंधुभाव असला, तर तो बंधुभावाच्या पायरीवर चढू शकतो, म्हणजे माणसाकडे सर्व प्रकारचं शील, त्याचा सदाचार, त्याचं आचरण हे सुद्धा शिक्षणाबरोबर जोडलेलं असून ते सुद्धा स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे माणसाला एवढं आवश्यक आहे की शिक्षणाशिवाय माणूस कुठल्याही प्रकारची कुठलीच प्रगती करू शकत नाही. शिक्षण हे गटारे साफ करणे, रस्ते बांधणे वगैरे बाबींपेक्षा निश्चितच वेगळं आहे. शिक्षणामुळे विवेक आणि धैर्य वाढतं. शिक्षण हे अन्नासारखं सर्व माणसास आवश्यक आहे. अशा प्रकारचा
विचार विदूषित जो केला तर 6व्या शतकात तथागत गौतम बुद्धाने. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की जर आपल्या समाजाची प्रगती होत असेल तर बरेचसे लोक विचार करतात की आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक आहे, त्यामुळे आपल्या समाजाची प्रगती कशी होईल. तर या गोष्टीचा या गोष्टीवर कुठल्याही प्रकारचे संबंध नाही. तर संबंध कुठल्या गोष्टीचे असतो? समाजामध्ये पैसा नसला तर चालतो, पण समाजाकडे ज्ञान हे ज्ञानामुळे माणूस श्रीमंत असतो. म्हणून समाजाकडे ज्ञान पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर काय आहे? बाबासाहेब आंबेडकर काय आहे? एक तडपता सूर्य आहे. पण त्या तडपत्या सूर्याला आज त्यांच्या आत्म्याला काय वाटतंय, त्याचे कारण कोण आहे? ते आपणच आहेत. का? कारण त्यांच्या विचारांचे अनुकरण आपण करत नाही. त्यांची जयंती आपण खूप मोठ्या धूमधामात साजरी करतो. कशी? तो कोणी बाटलीत बेधुंदवून, तर कोणी दारूत बेधुंदवून. कशी करतो? बाटलीत बे धुंदवून, तर कोणी दारूत बे धुंदवून, आणि कोणी तर सिगरेटा उडवूनच हैराण आहेत. कशी करतो आपण त्यांची साजरी जयंती? अरे त्यांना काय वाटेल, या समाजासाठी आपण इतके घटलो, आपल्या पत्नीला आपण पातळ घेऊ शकलो नाही, या समाजासाठी आपण किती इतकी अलपेष्टा सहन केली तिने आपल्यासाठी, आणि या समाजा हा समाज काय करतोय? तर आपलीच नासधूसी करतोय. काय करतोय? आपलीच नासधूसी करतोय. तर त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल? विचार करा, या गोष्टीचा तुम्ही विचार केलाच पाहिजे. तुमच्या अंगात भीमजयंती खूपच येते, मला माहितीये. इथं बसलेल्या काही माझं बोलणं टुचेल, पण ते टुचू द्या, तेव्हाच तुमच्या मनाला काहीतरी वाटेल आणि तुम्ही थोडस बदलण्याचा प्रयत्न कराल. भीमजयंती खूपच अंगात येते. रात्री 12-12 दीड दीड वाजेपर्यंत डीजे चालतो. इतकं गोजरात भीमाचं गाणं डीजेला वाजतं म्हणे, इतकं गोजरात डीजे वाजवतात आणि त्याच्यावर नाचतात. त्यां भीमाचं गाणं डीजेला वाजतं ना, तर भीमाचं गाणं डोक्यात वाजू द्या. थोडं भीमाच्या विचारांचं थोडस अनुकरण केलं पाहिजे तुम्ही, हे तुम्हाला समजलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलंय? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष कसा? उठसूट कोणालाही मारत नाही सुटायचं. संघर्ष आपल्यासाठी करायचा. ज्या वेळेस संविधान झालं त्यावेळेस कुठे गेले होते तुम्ही? कुठे गेले होते? तुमच्या समोरच झालेलं संविधान होते ना तुम्ही तिथं? त्यावेळेस का नाही संघर्ष केला? ज्या वेळेस संघर्ष करायचा त्यावेळेस घरात लपून बसतात, आणि ज्या वेळेस काहीच नाही करायचं त्यावेळेस नाचत फिरताना दारूत बे धुंद होतात. कोण सांगतात? हे सांगितले का बाबासाहेबांनी? दारूत बे धुंदवा, बिड्या प्या, सिगरेटा प्या. संविधान झालं तेव्हा होते ना तुम्ही तिथं? कोणी काही बोललं का नाही? शांततेचे संदेश देणारे, विश्वाला शांततेचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना माझे कोटी कोटी प्रणाम. आणि इथे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा जय भीम. आज 11 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. डॉक्टरांनी आपल्या भारत देशाचे संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करून देशाच्या स्वाधीन केले. 26 जानेवारी 1947 पासून आपला देश कारभारानुसार सुरू झाला. इथे मी माझे 2-3 शब्द संपविते. तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. खर तर माझ्या बाबांनीच मला इथे बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. जय भीम. अरे आता गेली वाटत घरात बाबी. जाऊ दे, आपलं सिगरेट घेऊन घेऊ आपण, घरी चालले जाऊ. अरे तू नवीन नवीन सिगरेट प्यायले पाय, मी सांगतो तुला कशी प्यायला सिगरेट आहे. अशी मजा नाही ना भरत सिगरेट. काय म्हणा, काय होत नाही रे. चालते तुम्हा एकदा ऍक्शन करून पाय. जमलं रे वयाले, असं वाटतं कधीपासून पेटो होतो रे. आता तर जाऊ दे, ओके.
हो काय होत नाही रे, काय होत नाही पहिल्यांदा ना, काय होत मार नाही ना, नाही ना रे काय होत नाही ना, आम्ही आता दररोज पे तयार, आम्हाला तर काहीच आलं नाही तू पाहता माझं काय नाही हो, तू जा काहीच नाही हो बस आराम आराम उलटा मामा आला, ओ मामा आला रे, अरे मामा, अरे बाप, अरे गण्या काय करतोय, नमस्कार मामा, नमस्कार नमस्कार चांगल्या पोरगले बिघड टाको तुम्ही काय म्हणजे बिघडलं, अरे काय चाललंय वास कसलाय, मला वास मिळतोय, अरे मामाला समाधी ना, काय नाही बस काय म्हणजे पोरू काय तुम्ही तू सांगाय होतो घेता का थोडू थोडू 90 पडले खिशामध्ये माझ्या 90 कॉटर माहिती मध्ये घरी जाऊन घेऊ का ना, ओके हे कसं आहे मला घरी प्रॉब्लेम आहे, घेऊन घेऊन थोडी 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 घेतो, हा घेऊन घेऊ ना, आधी कधी गेला पाणी बिनी कसं होईल ते हो पोरी मारू ना, तू म्हणतो तो ओढतो तू एवढा गुरु आला ते पटकन पटकन वत करा घरी, मी बायको वाटतो मी माहिती नाही यार, काय सांगतो घ्या करेक्ट अरे काय धंदा मामा, चल ढिगा हो तुम्हाला, अरे बाबा सोडून देऊ का तुम्हाला घरी, येडा वेळ झाला का तू रे, अरे मामा तुम्हाला लचाडेल हो सोडून देऊ, मी घरी बोल नको, मी घरी जाईन बरोबर, इकडे तुमच्या घर इकडे इकडे पाहि इकडे सांगत नाही मला, मी बरोबर नाही पण तू तू बरोबर जाय, तू बरोबर काय मी बरोबर होतो अरे बाबा, अरे अभि मेरा पेट खाली और बाकी है, घर कुठे दरवाजा टिंग टॉंग टिंग टॉंग स्कॉच फुगा माय बाटली म्हणून तुम्हाला पटली, दारूचं नाव आहे ते, दारूचं नाव बस करावं, बस करावं, बस करावं, पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।